मेरा नाम देवीदास गांवकर है और मैं गोवा के विलिप समुदाय से हूँ। मैंने हमारे समुदाय से कला और संस्कृति के आधार पर बहुत सारे फिल्में बना दी है। उसी तरह हमारे संस्कृति का शिकमोत्सव नाम का जो त्यौहार बनाता है, इस पर जानकारी देने के लिए मैं आज तुम्हारे सामने हूँ। महाशिवरात्रि आने के बाद ये शिकमो त्यौहार आता है। पूरे गोवा में काणकोण तालुका के खोती गांव के आवड़ी, कुसके और बड्डे, ये तीन गांव में ये शिकमो अलग तरीके से मनाता है। और शिकमो मलाई किते शिकमो मलाई एक वो बोलना दे पूरा मूल मुळस्तनी पुरवाना मते एक सण तयार केलो। हां मैं थिंक किती करता ते शिकम्या दिसा शिकम्या आम्ही आले एक वाजो वाजो नाचो खेळ नाना तरीचे खेळ को खेळो कुठे थेंगे म्हणा हा तोणियानी म्हणा हा तुझी थागडी म्हणा असा वळ म्हणा म्हणटा आरती वळ म्हणटा खूप प्रकाराचा खेळ खेळटा आम्ही तो आम्ही शिकू म्हणटा। वो खेळ किद्या म्हण खेळटा खेळा भितर किती असा या खेळा भितर बरे महत्व असा पहिलीच वडिलांनी ते महत्व त्यांना ते उमेद असली सारखी त्यांना शिक्षण ना काय ना या गावात काय ना ते महत्वाचे समजे तोंडा मतीची गाणी वय वळाचो इतिहास खूप आमको बरो पैकी असा आम्ही आता नवीन नवीन भुरग्यां ते खेळ शिकोप सारखे सगळे शिकोप हे शिक्षण म्हणटा ते सामके बरोवन पळोवन शिकयता हे आम्ही तोंडा मतीन खेळ बी शिकयता हे बरोवन दवरले कोणीन ना वय वडिलांनी एकमेकाल्या पहिलीच्या पळोवन पळोवन नवीन नवीन आम्ही शिकयत वयता। तुम्ही जो शिकमो करता न्ही तो वयर डोंगरार कित्याक करता गांवांत कित्याक करिना आमगे तो मुळस्तनी कुलदेव म्हणटा डोंगरार आसा आणि त्या कुलदेवा कडेच आम्ही शिकमो करू जाऊ आम्ही आम सकल पण रावता ह्या बड्ड्या हंगा मग शिकमो करू जायना ते रस्तो तो काही ना झालो तरी आम्ही आमच्या त्या डोंगराचे धेप्रमान वयर चढटा आणि शिकमो करता लहान वोट बारीक मोठो लोक सगळं वयता आठ दिवस उरता आम्ही ते शिकमो करू खातीर। मैं ये चाहता हूँ कि जिसने भी ये मेरा वीडियो देखा है वो जब भी हमारे गोवा में आए तभी समंदर के किनारे के अलावा हमारे गोवा के रीति रिवाजों और हमारे कला को देखकर इसका पूरी दुनिया में प्रचार करें। मैं देवीदास गांवकर, इंडिया अनर्ड के लिए गोवा से।